नमस्कार मी शुभांगी शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपीचा व्हिडिओ पाहणार नाही तर आज आपण किचनमधली एक टिप्स किंवा ट्रिक्स वापरणार आहोत त्याचा यूज करणार आहे तर इथे माझा एक डब्बा आहे स्टीलचा त्याच्यामध्ये ही प्लेट अडकून बसलेली आहे तर बऱ्याच वेळा आपल्या वाट्या ग्लास किंवा ताटं वगैरे अडकून बसतात तर ते काढणं अशक्य होतं तर आता इथेही माझं ह्या डब्यामध्ये ही, ही डिश पूर्णपणे घट्ट अशी अडकून बसलेली आहे तर आता ती मला काढायची आहे तर ही आज आपण अगदी आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या एका वस्तूपासून वाप काढणार आहोत तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे साधारण मी इथे दोन तांबे पाणी घेतलेलं आहे तर हा डब्बा मी आ, ह्या उकळलेल्या भांड्यावर पाण्यावर ठेवते त्याच्यामध्ये मी पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये ते पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर साधारण दोन मिनटामध्येच पाण्याला उकळी येईल तर इथे मी ते भांडंसुद्धा ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेत आहे की जे आपण स्वयंपाकासाठी रोज वापरतच असतो तर त्याच मिठाचा यूज करून मी हे भांडं असं काढून घेणार आहे तर आता इथे मी हे भांडं ठेवून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे तर आता हे दोन मिनटं मी भांडं असंच उकळत्या पाण्यावर ठेवणार आहे आणि इथे दोन मिनटं झालेली आहे तर आता हे भांडं पाणी मी काढून घेत आहे भांड्यातलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी मी घालून घेत आहे काय होतं ह्या भांड्यांमध्ये एर असते त्यामुळे ते एका ते काढकून बसतात आणि आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या वाफेच्या साह्याने त्यातली एर निघून जाण्यास मदत होते आणि आपलं भांडं पटकन निघतं तर इथे मी हे दोन मिनटं पाणी ठेवलेलं आहे तसंच भांड्यामध्ये आणि आता आपण हे भांडं काढून घेऊया तर आता मी इथे पाणीसुद्धा ओतून देणार आहे हे तर तुम्ही बघू शकता आपली थोडीशी डिश वरती आलेली आहे आणि आपलं हे भांडं किंवा प्लेट अगदी पटकन निघालेली आहे तुम्ही असं तुमच्या घरामध्ये जे अडकलेले भांडे असतात एकात एक किंवा ग्लास वगैरे काही अडकतं तर ते काढू शकता तर आ, ही अशी सोपी ट्रिक आहे तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये